चला इमारत बनवूया आज आपण आपल्या आजूबाजूच्या वस्तूंनी मनोरंजक पद्धतीने इमारत कशी बनवायची ते शिकूया अरे अप्पू हे काय करतो आहेस मी या कपाटात पुस्तक ठेवतोय आणि त्यांची इमारत बनवतोय पण ही सगळी पुन्हा पुन्हा खाली पडतायत अपू तू प्रत्येक वेळी लहान पुस्तक खाली आणि मोठी पुस्तक वर ठेवतो आहे त्यामुळे असं जर तू मोठी खाली ठेवलीस आणि त्यावर लहान पुस्तक ठेवलीस तरच सगळ्या पुस्तकांनी बनलेली इमारत स्थिर राहू शकेल अरे हो आता मला समजलं की इमारत बनवण्यासाठी सर्वात मोठे पुस्तक खाली आणि त्यावर दुसऱ्या पुस्तकांना त्यांच्या उंची किंवा आकारानुसार ठेवले पाहिजे सर्वात खाली ठेवलेल्या मोठ्या पुस्तकामुळे इमारत स्थिर राहील ती लहान पुस्तकाचा भार सांभाळून घेईल वा, जग्गू तू तर फारच छान माहिती दिलीस चल खेळूया होय या डब्यात काहीतरी आहे जग्गू याला उघड अरे या तर वेगवेगळ्या आकाराच्या भरीव वस्तू आहेत तू या भरीव आकारांची नावे सांगू शकतोस का होय हा डबा इष्टिकाची ती म्हणजे क्युबॉइडच्या आकाराचा आहे ह्याचा आकार घन म्हणजे क्यूब सारखा हा विदूषकाच्या टोपी शंकू आकार हा लंब गोलाकार आणि हा चेंडूसारखा गोलाकार आहे अरे बापू तुला तर सगळंच माहिती आहे जग्गू तू या भरीव आकारांचा वापर करून इमारत बनवू शकतोस का होय बघ हे मोठ्या पृष्ठभागाची इष्टिकाची ती सर्वात खाली, त्यावर हा त्याच्यावर लंब गोलाकार आणि सर्वात वर शंकूच्या आकाराची वस्तू ठेवूया अरे जग्गू तू इमारत बनवण्यासाठी गोलाकार वस्तूचा वापर का केला नाहीस कारण गोलाकाराचा पृष्ठभाग गोलाकार असतो आणि ह्याने इमारत बनवायला गेलो तर ती स्थिर राहू शकणार नाही अरे वा जग्गू आता मी सुद्धा बनवतो बघ हा मी आधी घन ठेवला त्यावर लंब गोलाकार त्याच्यावर शंकूचा आकार त्यावर ही इष्टिकाची ती अरे अरे ती तर ढासळली असं का झालं अरे अप्पू तू शंकूच्या आकाराच्या वस्तूवर कोणत्याही दुसऱ्या आकाराची वस्तू ठेवायला जाशील तर होईल कारण वरचे टोक तीक्ष्ण आहे इमारत बनवताना अशा वस्तूंना नेहमी सर्वात वरच ठेवले पाहिजे कळलं मला पुन्हा बनवतो ही इष्टिकाची ती सर्वात खाली त्याच्यावर घन त्याच्यावर हा लंब गोलाकार आणि त्याच्यावर हा शंकूचा आकार बघ तयार झाली इमारत आता मला समजलं की गोलाकार वस्तूचा वापर करून आपण इमारत बनवू शकत नाही आणि शंकू आकाराच्या वस्तू इमारतीच्या सर्वात वरच ठेवायला हव्यात मज्जा आली तू तर फारच हुशार आहेस चल आता मी निघतो पुन्हा भेटू बाय 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 तर मुलांना आज आपण पाहिलं की कशी जग्गू आणि अप्पूने ने स्थिर इमारत बनवली तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या वस्तूंनी अशाच तऱ्हेने स्थिर इमारत बनवण्याचा प्रयत्न करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समूहात गणना करणे उदाहरणांद्वारे शिकूया